गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद. गृहमंत्री असताना माझ्यावर 100 खोटींचा आरोप झाला. माझ्यावर झालेले आरोप एका पक्षाने करायला लावले. मी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी करण्यासाठी पत्र दिलं. माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा 1.5 वर्षापूर्वीचा रिपोर्ट आलाय. 13 महिने चौकशी झाली, मात्र या सरकारने तो विधानसभेच्या पटलावर ठेवला आला नाही. मी राज्यपालांना देखील पत्र लिहिलं, मात्र त्यांनी देखील यात लक्ष घातलं नाही. अधिवेशन संपलेलं असलं तरी पुढील काळात तो अहवाल शासनाने सादर करावा. महाराष्ट्रातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला ॲफिडेव्हिट करून देण्यास सांगितलं. ते म्हटलं की तुम्ही ॲफिडेव्हिट करून द्या, ईडी CBI चौकशी होणार नाही. मला माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर आरोप करण्यास सांगितले होते. मी ते केले असते तर सरकार कोसळलं असतं. अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवला, स्कॉर्पिओ ड्रायव्हरची हत्या झाली. या दोन्ही प्रकरणात परमवीर सिंग मास्टर माइंड होते. मी त्यांच्यावरती आणि सचिन वाजेंवर कारवाई केली, मात्र त्यांच्यावर अन्याय झाला असा आरोप भाजपने त्यांना करण्यास सांगितलं. कोर्टाने देखील सांगितलं, अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपात तथ्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील निकाल दिलाय. हे सरकार जाणून बुजून चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट सादर करत नाहीये. अहवाल सादर होऊ नये या मागे विदर्भातीलच मोठे नेते. वेळ आल्यावर नाव सांगेन. माझा पक्ष माझ्यासोबत. 3 वर्षापूर्वी मी जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ॲफिडेव्हिट केले असते तर माझ्यावर कारवाई झाली नसती. त्यातील 4 ते 5 मुद्दे असे होते की लगेच उद्धव ठाकरे सरकार पडले असते. 4 मुद्दे वेळ आल्यावर सांगेन. धक्कादायक मुद्दे होते, त्याच दिवशी सरकार पडले असते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. अशा पद्धतीने आयोग नेमल्यानंतर त्याचा रिपोर्ट आल्यानंतर तो जर शासनामध्ये दोन वर्ष पडून राहत असेल तर त्याचा काय फायदा. म्हणून जे काही निरीक्षण त्या आयोगाचे आहे ते लवकरात लवकर जनतेसमोर यावे या दृष्टीनं आता अधिवेशन संपलंय. पण तरी पण दुसऱ्या माध्यमातून तो जरी अहवाल राज्य शासनाने पुढील काळामध्ये लवकरात लवकर जनतेसमोर ठेवला तर जनतेला माझ्यावर झालेल्या आरोपाची वस्तुस्थिती काय आहे हे त्यानिमित्तानं माहीत होईल. मी आपल्याला एक सांगतो की माझ्यावर जेव्हा त्यावेळेस आरोप झाला होता, थोडक्यात पूर्ण इन्सिडंट सांगायचं झालं तर मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस भारताचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला. हा बॉम्ब ठेवण्यात आल्यानंतर आम्ही त्याची इन्क्वायरी चालू केली. इन्क्वायरी चालू केल्यानंतर 8-10 दिवसामध्ये ज्यांनी हा बॉम्ब ठेवला होता त्याच्या लक्षात आलं की आता इन्क्वायरी वरच्या स्तरावर चालू आहे, आपलं नाव पुढे येईल, त्याच्यामुळे आपलं नाव पुढे नाही आलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरची हत्या केली. आणि याची संपूर्ण आम्ही 10-12 दिवसामध्ये चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती आमच्या समोर, मी गृहमंत्री माझ्यासमोर त्यावेळेस आली की या संपूर्ण अँटिलिया प्रकरणामध्ये बॉम्ब ठेवण्याच्या प्रकरणामध्ये आणि जी हत्या झाली त्या दोन्ही प्रकरणामध्ये त्यावेळेसचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे मास्टर माइंड होते. त्यांच्याबरोबर सचिन वाजे आणि पोलीस कमिशनरचे 4 API या संपूर्ण या प्लॅनिंगमध्ये त्यांचा सहभाग होता. म्हणजे संपूर्ण ही या दोन्ही घटना ज्या झाल्या त्यामध्ये पोलीस आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर त्याचा एक सुद्धा माणूस नव्हता. आणि त्याच्यानंतर ही जेव्हा आमच्याकडे फाइंडिंग झाले, रिपोर्ट आला, त्यावेळेस मी गृहमंत्री म्हणून जे आमचे परमवीर सिंग आयुक्त होते त्यांची लगेच बदली केली आणि त्यांना सस्पेंड करण्याची कारवाई चालू केली. त्यांना मी सस्पेंड केलं. पुढे ते केल्यानंतर सचिन वाजे होते त्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकलं. हे सर्व झाल्यानंतर काही विरोधी पक्ष, भारतीय जनता पार्टीच्याच काही मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या या दोघांना एकत्र बोलावून तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही अनिल देशमुखांवर काहीतरी आरोप केले पाहिजे अशा पद्धतीने त्यांना आरोप करायला लावून माझ्यावर आरोप करायला लावले. आणि माझ्यावर त्या तो आरोप झाला होता. त्यानंतर चांदीवाल साहेबांचा इन्क्वायरी तर चालूच होती, त्याचबरोबर हायकोर्टामध्ये सुद्धा संपूर्ण इन्क्वायरीचा रिपोर्ट हायकोर्टामध्ये गेला. आणि हायकोर्टाने सुद्धा, उच्च न्यायालयाने सुद्धा जे काही त्यावेळेस ऑब्झर्वेशन दिले त्या ऑब्झर्वेशनमध्ये हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की अनिल देशमुखांवर जे आरोप झाले ते हवेमध्ये आरोप करण्यात आले, म्हणजे हिअर्स आहे ज्याला आपण IQ माहितीच्या आरोप केले. आणि अनिल देशमुखांवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही अशा पद्धतीचा हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला. ED सुप्रीम कोर्टात गेली, चंद्रचूड साहेबांच्या समोर ते प्रकरण गेलं आणि चंद्रचूड साहेबांनी सुद्धा हायकोर्टाने जो निकाल दिला होता
तोच निकाल कायम ठेवला. आता हायकोर्टाचा निकाल संपूर्ण आलेला आहे, म्हणजे संपूर्ण जनतेसमोर आहे, पण चांदीवाला आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो हे सरकार जाणून बुजून हा रिपोर्ट जनतेसमोर येऊ देत नाही. आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी मी आज या ठिकाणी घेतली. उपस्थित सर्व पत्रकार मित्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी यांचं मी आजच्या या नाशिकच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला आमचे माननीय माजी आमदार नितीनजी भोसले, आमच्या महिलांचे अध्यक्ष, युवकचे अध्यक्ष, बाकी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कालच अधिवेशन संपलं आणि जेव्हा मी महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री होतो तेव्हा माझ्यावर तेव्हाचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर आरोप केला होता, 100 कोटीचा आरोप केला होता. आणि हा आरोप झाल्यानंतर त्यावेळेस मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लगेच पत्र लिहून विनंती केली होती की हे जे आरोप माझ्यावर झाले, की हे जे आरोप माझ्यावर एका पक्षाने करायला लावले याची चौकशी करावी. अशा पद्धतीनं मी स्वतःहून विनंती केल्यानंतर, म्हणजे ही गोष्ट आहे 3 वर्षापूर्वीची, ही विनंती केल्यानंतर हायकोर्टचे निवृत्त न्यायाधीश चांदीवाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्टच्या अंतर्गत त्याची चौकशी लागली. 13 महिने चौकशी झाली आणि हायकोर्टचे न्यायाधीश माननीय चांदीवाल साहेब यांनी आपला रिपोर्ट हा सरकारला जवळजवळ 1.5 वर्षापूर्वी दिला. आणि हा रिपोर्ट 1.5 वर्षापूर्वी सरकारला दिल्यानंतर मी सातत्याने मागणी करतोय, आजच्या आताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा विधान भवनात मी प्रश्न उपस्थित केला की माझ्या विरुद्ध जो आरोप झाला त्याच्या चौकशीचा आयोग जो न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता त्याचा रिपोर्ट सरकारकडे 1.5 वर्ष झाले आहे, पण सरकार तो आयोगाचा रिपोर्ट विधानसभेच्या पटलावर ठेवत नाही. जोपर्यंत विधानसभेच्या पटलावर ठेवणार नाही तोपर्यंत जनतेसमोर काय एक्झॅक्टली घडलं, त्या चांदीवाल कमिशनचे निरीक्षण काय आहे, त्यांचे ऑब्झर्वेशन काय आहे, त्यांची फाइंडिंग्स काय आहे, हे जनतेला कळणार नाही. म्हणून कालपर्यंत मी वाट पाहिली की शेवटल्या तासात तरी हा चांदीवाल साहेबांचा अहवाल शासनाच्या माध्यमातून विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल, पण हा अहवाल त्यांनी त्यांना ठेवण्यात आला नाही. या बाबतीत मी माननीय राज्यपालांना सुद्धा पत्र लिहिलं होतं की शासनाला आपण निर्देश द्यावे की हा न्यायमूर्ती चांदीवाल यांचा जो अहवाल आहे तो लवकरात लवकर पटलावून ठेवून तो जनतेसमोर जावा, या दृष्टीनं आपण निर्देश द्यावे. अशा पद्धतीनं माननीय राज्यपाल साहेबांना सुद्धा विनंती केली होती, पण त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही असं दिसतं. एक दिवस पहिलीच मी इथे आलो, पण मी वाट पाहत होतो ठेवतात का माहिती घेत होतो, त्यांनी ठेवला नाही म्हणून आज नाशिकला होतो. नाशिकला घ्यायचा उद्देश म्हणजे मी नाशिकला असल्यामुळे इथे घेतली. एक सांगायचं राहिलं की एक महत्वाचं सांगायला की माझ्यावर 100 कोटीचा आरोप झाला, पण ईडीनी जेव्हा चार्जशीट म्हणजे आरोपपत्र जे दाखल केलं कोर्टामध्ये, आरोप 100 कोटीचा आणि चार्जशीट जी दाखल केली 1.71 कोटी, म्हणजे 100 कोटीहून तो आरोप 1.71 कोटी आला. त्याचं सुद्धा 1.71 कोटी कोर्टाने त्याला विचारलं की याचे सुद्धा तुमच्याकडे पुरावे आहे का, तर त्याचे सुद्धा पुरावे त्यांच्याकडे नव्हते. मग इतकं सगळं खोटं प्रकरण कळायची चांदीवाल समितीचा चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा काही महत्वाचे मुद्दे असतील ते सुद्धा मुद्दे पाहू ना, आणि मग एकत्र कोर्टात जाऊ. सरकारने जर आणलं नाही तर मी कोर्टामध्ये जाऊन सरकारला जाब विचारणार की वारंवार विनंती करून सुद्धा न्यायमूर्ती चांदीवाल साहेबांचा अहवाल तुम्ही जनतेसमोर का येऊ देत नाही. शेवटी मला कोर्टात जावं लागेल नाही ऐकलं तर शेवटला बरं आहे माझ्याकडे. सांगू ना बाबा एवढी घाई कसं नाशिकला येऊन सांगितलं लागेल तुम्ही भूमिका घेतल्यावर आता काय ऑफर यायची.
मला एकाच गोष्टीचं दुःख आहे की या संपूर्ण हायकोर्टाने ऑब्झर्वेशन दिले, चांदीवाला आयोगाचा रिपोर्ट जे काही थोडं मीडियामध्ये आलाय ते थोडं मी वाचलंय तिकडे, पण जनतेसमोर तो आलं पाहिजे. पण मला दुःख एकच आहे की अनिल देशमुखांनी काही केलं असतं 14 महिन्याने 14 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं असतं, अनिल देशमुख जेलमध्ये गेले असते. पण खोट्या आरोपामध्ये, हवेत केलेल्या आरोपामध्ये राजकारण आणून आणि केंद्रीय एजन्सीज लावून या पद्धतीनं जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे, जे चालू झालंय 3-4 वर्षापासून, अतिशय चुकीचं वातावरण आहे, त्या चुकीचं राजकारण आहे. हे महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा तुम्ही दिल्लीला जा, आपमध्ये, आप पक्षामध्ये पहा काय चालू आहे. तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं केजरीवाल यांच्या सहकार्यानं त्रास दिला जात आहे. तिकडे ममता बॅनर्जी वेस्ट बेंगॉलमध्ये आपण गेला, तिथे सुद्धा त्याच पद्धतीनं त्रास दिला जात आहे. तिकडे झारखंड, तिकडे राजस्थान, म्हणजे जे जे कोणी आपले राजकीय विरोधक आहे त्याचे तोंड कसे बंद करायचे, त्याची मुस्काट डाबी कशी करायची, या पद्धतीनं संपूर्ण यंत्रणेचा वापर चालू आहे. आणि ही भारतीय राजकारणाच्या दृष्टीने आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाची परंपरा आहे. आणि आपल्या महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये अशा गोष्टीचा वापर करून आपल्या राजकीय फायद्यासाठी अशा पद्धतीचा यंत्रणेचा दुरुपयोग केला जातो, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही, ते आज पाहायला मिळत आहे, हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. साहेब, आमच्या पक्षातर्फे मी, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड, आम्ही तिघही त्या पार्लमेंटच्या मीटिंगमध्ये पहिल्या मीटिंगपासून होतो. शिवसेनेतर्फे सुद्धा त्यांचे नेते 3 होते, काँग्रेसतर्फे होता. आम्ही सर्वांनी बोलून प्रत्येक जागा ती कोणत्या पक्षाला गेली पाहिजे, याच्यापेक्षा कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडे चांगला आहे हे पाहून आम्ही ती जागा त्या पक्षाकडे देत आहे. आणि आमच्या तिघांमध्ये कुठेही मतभेद नाहीत, अतिशय चांगलं अंडरस्टँडिंग आहे, चांगल्या पद्धतीनं संवाद आमच्यामध्ये आणि कुठेही अशा पद्धतीचा वाद नाही. त्याच्यामुळे बहुतेक जागेचा निर्णय झालेला आहे. आता आंबेडकर साहेब जे आहे, त्यांची जी पार्टी आहे बाळासाहेबांची, वंचितची, त्यांच्या बाबतीत सुद्धा आता आमचे वरिष्ठ नेते शरद पवार साहेब, उद्धवजी आणि बाळासाहेब एकत्र बसून ते सुद्धा काही कोणत्या जागा वंचितला पाहिजेत त्याच्यासाठी बसून योग्य ते निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी तातडीची पत्रकार परिषद घेण्याचं कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री माननीय अनिलजी देशमुख साहेबांच्या वतीनं जे काही खोटे नाते आरोप मागच्या सरकारने केले, जेलमध्ये ठेवून त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय केला, त्या संदर्भात माननीय हायकोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण गेलं तेव्हा निवृत्त न्यायाधीश गव्हर्नमेंटने, ह्या घोटाळ्याबाद सरकारने तो विधानसभेच्या पटल्यावरती साहेबांनी वारंवार मागणी करूनही ठेवला नाही. आणि म्हणून या संदर्भात ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आम्ही तातडीची आयोजित केलेली आहे. यानंतर मी आदरणीय महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीच्या एका वरिष्ठ नेत्याने बोलले ना, विदर्भातले तुम्हाला बऱ्याच गोष्टी, की तुमच्यावर आरोप झालेला आहे, तुम्हाला ईडी लागणार नाही, तुम्हाला सीबीआय लागणार नाही, हे जे आम्ही चांगलं टाईप करून एनोलोप मध्ये माझ्याकडे जे पाठवण्यात आलं होतं, माझं बोलणं करून देण्यात आलं होतं की एवढं तुम्ही अफिडेविट करून द्या. म्हणजे आता जे मी जर तसंच त्यांच्यावर आता जे सगळे चालले पडून त्यावेळेस जरी असं गेलो असतो अफिडेविट करून, पण मी त्यांना त्या जी सांगितलं त्या तोंडावर फेकून सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीभर जेल में रहेंगे लेकिन किसी के ऊपर झूठे आरोप नाही लगाएगा. माननीय शरद पवार साहेबांना माहित आहे, माननीय उद्धवजींना माहित आहे, वाचन जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या कारवाया करत होता, गृहमंत्र्यांना ते सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या,
मग त्याच्यावरती कोणाचं तरी भरत असतं त्यावेळी सरकारमधल्या व्यक्ती. असं आहे की दुसरीकडे तुम्ही म्हणताय की सरकार पडलं असतं, मग ते थेट तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बाबत काही लिहिले त्यामध्ये होतं का कॅबिनेटमध्ये? मी काय म्हटलं, त्या चार पाच मुद्द्यामध्ये इतके धक्कादायक मला ऍफिडेविट करून मागितले होते की मी ज्या दिवशी ऍफिडेविट केलं असतं त्या दिवशी सरकार पडलं असतं, एवढं सांगतो मी तुम्हाला. आणि राहिला वाजेचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये 7,500 एपी आहेत, सॉरी 7,500 एपी आहेत, किती त्याच्यामुळे कोणतं एपी आणि काय केलं ते काय प्रत्येक गोष्ट गृहमंत्र्याला माहीत नाही राहत. पण याच्यामध्ये मी माझा ती पत्रकार परिषदेतली काल अधिवेशन संपल्यामुळे मला असं वाटलं होतं की शेवटल्या घटकेला तरी राज्य शासन चांदीवाल, न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा रिपोर्ट ठेवतील, पण शेवटपर्यंत त्यांनी ठेवला नाही. हा रिपोर्ट का ते दडून ठेवत आहेत एवढाच माझा प्रश्न राज्य सरकारला आहे. असं आहे की 3 वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर पहिला आरोप झाला त्यावेळेस काही आमच्या विरोधी पक्षांनी प्रयत्न केला, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, त्यावेळेस काही विरोधी पक्षांनी माझ्याकडे माणसं पाठवले अतिशय जवळचे, त्यांचे अतिशय जवळचे म्हणजे त्यांच्या विश्वासातले. आणि त्यावेळेस 3 वर्षापूर्वी मला सांगितलं की तुमच्यावर 100 कोटीचा आरोप झालाय, तुम्ही जर आम्हाला अशा एक ऍफिडेविट करून दिलं. त्यांनी 3-4 मुद्दे मला सांगितले होते की 1, 2, 3, 4 काय काय ऍफिडेविट करायचे. मी जर ते 3 वर्षापूर्वी ऍफिडेविट करून दिलं असतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमच्या विरोधी पक्षाच्या, तर माझ्यावर ईडी लागली नसती, माझ्यावर CBI लागली नसती, माझ्यावर कोणती केंद्रीय यंत्रणेचा त्यांनी चौकशी झाली नसती. पण 3 वर्षापूर्वी मी त्यांना साफ नाकारलं आणि ज्या दिवशी मी त्यांना नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिला रेड झाला. शंभर टक्के म्हणजे मी जर 3 वर्षापूर्वी जर त्यांच्या सांगण्यावरून, विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून, त्यांच्या आग्रहानुसार जर ऍफिडेविट करून दिलं असतं 3 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस उद्धव ठाकरे आणि अजित पवारचं सरकार होतं. त्यावेळेस ते सरकार मी ज्या दिवशी ऍफिडेविट करून दिलं असतं त्याच दिवशी ते सरकार पडलं असतं. वेळ आली की सांगू, लवकरात लवकर. आता कोणाला ऍफिडेविट द्यावं लागतात, कोणाचा व्हाईट पेपर येतो तर त्यांची भागदौड चालू होते. माझ्या बाबतीत ऍफिडेविट झालं, बाकी लोकांच्या बाबतीत तुम्हाला काय झालं सगळं माहित आहे. तुम्हाला व्हाईट पेपर तिकडे पार्लमेंटमध्ये आल्यावर मग तिकडे भागदौड चालू होती अशोक चव्हाणाचं काय तुम्हाला कल्पना आहे सगळं. अजित पवार आता त्यांच्याबद्दल बोलत नाही, आमच्या पक्षाचे एका वेळेस विचारलं पाहिजे घेणाऱ्यांना की नेमकं काय झालं होतं, आरोप काय केले आणि पक्षात काय घेतलं. काय मी फक्त शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे या दोघांना सांगितलं होतं. असं आहे की महाराष्ट्रामध्ये 7,500 एपी आहेत, जेव्हा कोणते API PI त्याच्या खालती जे लोक राहतात ACP खालती त्यांना रुजू करून घेण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्या त्या जिल्ह्याचे कमिशनर आणि त्या त्या जिल्ह्याचे SP त्यांच्या लेवलला एक कमिटी राहते, त्याच्यामध्ये जॉईंट CP वगैरे सगळे 4-5 लोक राहतात. ते सर्व कमिटी या संपूर्ण आढावा त्याचा घेते आणि आढावा घेऊन ती कमिटी निर्णय घेते. राज्य शासनाकडे अधिकार येतो ACP वरती, राज्य शासनाकडे येतो ACP खालती सर्व अधिकार नाशिक पोलीस कमिशनर, नाशिक SP किंवा तुमचे पुणे, नागपूर, मुंबई या सर्वांकडे तो अधिकार, त्या निमित्तानं ACP खालचा अधिकार त्यांच्याकडे जातो. शंभर टक्के खालपासून तर वरपर्यंत 100% पक्ष माझ्या बरोबर आतापासून नाही गेल्या, पहिल्या दिवसापासून नाही, कारण की सर्व पक्षाला माहीत होतं, आमचे जे वरिष्ठ नेते त्यांना सुद्धा माहीत होतं की हे अनिल देशमुखांना फसवण्यासाठी 3 वर्षापूर्वी काही खोटे आरोप अनिल देशमुखांवर करायला लावले हे सगळ्यांना माहीत होतं. त्याच्यामुळे सर्व पक्ष माननीय शरद पवार साहेबापासून तर खालपर्यंत 100% सर्व पक्ष माझ्या खंबीरपणे पाठीशी होतात. त्याविषयी संजय राऊतने आणि बाकी लोकांनी सांगितलं ती यादी ठीक आहे त्यांची, आता त्यांनी ज्या ज्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे काम केलं त्याची यादी त्यांनी दिली आहे.
पण जेव्हा आता सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि जागा वाटपासाठी चर्चा करतील तेव्हा 27 पैकी त्यांना कोणत्या जागा अपेक्षित आहेत महत्वाच्या आणि त्या कशा पद्धतीने त्याचं वाटप करायचं ते सर्व बाळासाहेब झाले, पवारसाहेब झाले, उद्धवजी झाले, सर्व बसून ठरवतील. पक्षाचं नाव तुम्ही घेत, कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण आहे त्याची चाचपणी करून ती जागा त्या पक्षाकडे जाणार आहे. संख्या याची जास्त की त्याची जास्त हा काही प्रश्न नाही. ठीक आहे, थँक्यू. अहवालचा अहवाल, ऑफिशियल अहवाल जो जर त्यांनी टेबल केला आणि जनतेसमोर आणला तर यातले मुद्दे पाहू आता काय काय त्यांचे ऑब्झर्वेशन आहे, तर त्या हिशोबाने आम्ही पुढचं पाहू उचलू. नाही माझ्यापर्यंत ते मीडियापर्यंत काही गेलं ज्यावेळेस हे केला त्यावेळेस कोणी प्रेस त्यावेळेस कोणी अधिकाऱ्यांनी पालाटी सी एस वगैरे कोणी प्रेस कॉन्फरन्स घेतली असेल तेव्हा मीडियामध्ये त्यावेळेस आलो होतो, मी तर त्यावेळेस नव्हतो इथे. आता काय आमचे पक्षश्रेष्ठी जे सांगतील की लोकसभेबरोबर राहू नका की राहा, त्यांनी निर्णय दिला त्याबद्दल करू आम्ही. आता लोकसभेला राहायचं की विधानसभेला राहायचं तर निर्णय केंद्रीय आमचे पक्षाचे श्रेष्ठ ते घेतील. ते कशाला खुलासा करतील, मी सांगितलं वेळ आल्यावर मीच खुलासा करेल ना. असं आहे ते अफिडेविट जे मुद्दे मी सांगितले त्याच्यावर ते असे मुद्दे होते की जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर मी जर त्यावेळेसचा गृहमंत्री आरोप केले असते तर माझ्यावर ईडी सीबीआय लागली नसती पण सरकार पडलं असतं त्यावेळेस 3 वर्षापूर्वी. तुम्हाला पेन ड्राईव्ह दाखवू, पेन ड्राईव्ह लागेल म्हणजे असं नाही की तोंडीच आहे काम. कारण काल आहे ना साहेबांचं एक घरातलं लग्न नाशिकला होतं, काल अधिवेशन संपल्यानंतर ते काल नाशिकला आले. आम्ही कालपर्यंत वाट बघत होतो की हाऊस मध्ये हा अहवाल ठेवला जाईल आणि जनतेला खुला करेल, पण हा अहवाल ठेवल्यानंतर सरकार सत्ताधारी पक्षाची नाचक्की होणार आहे. तुम्ही खोटे आरोप केलेले आहेत, खोटे आरोप करून एका माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय. आज त्यांच्या छोट्या नातीची सुद्धा त्या ठिकाणी इन्क्वायरी त्यावेळेस करण्यात आलेली. म्हणजे अशा प्रकारचे एक सांगायचं राहिलं माझे म्हणून आज आपण नाशिकला ही पत्रकार परिषद